नमस्कार, मी स्नेहल पाटकर। न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत। मुंबई अहमदाबाद या मार्गावर आठवड्यातून 6 दिवस ही तेजस एक्सप्रेस चालणार आहे आणि याचं जे उद्घाटन आहे ते अहमदाबादमधून झालंय। त्यानंतर न्यूज 18 लोकमतनं या ट्रेनमधून प्रवास देखील केलाय। चला तर मग करूयात सफर नव्या कोऱ्या मुंबई अहमदाबाद तेजसशी। गरबा, गुजरात म्हणजे चांगले रस्ते, गुजरात म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात म्हणजे खरं तर बढिया जेवण। पण या गुजरातची आता ओळख मी आणखी एक भर पडणार आहे, ती म्हणजे खाजगी ट्रेन चालणारं दुसरं महत्त्वाचं राज्य देशातलं। आणि याच तेजस एक्सप्रेसच्या या अख्खा प्रवासात खरं तर न्यूज 18 लोकमत सोबत असणार आहे आणि खास अहमदाबादवरनं आपण आढावा घेतो या तेजस एक्सप्रेसचा। चला तर मग आपण तेजस एक्सप्रेसचा हा जो आवाज ऐकायला येतोय तो नेमका कसला आहे तो बघूया। हेच आपण लोको पायलट बघतोय, ज्याला चालवण्याचा मान मिळाला आहे तो गोपाळ जकाते या मराठमोळ्या पायलटला, या मराठमोळ्या मोटमनला। तुमचं पूर्ण नाव जाणून घ्यायचं आधी। गोपाळ वासुदेव जकाते। गोपाळ जकातेंची आता सेटिंग सुरू आहे आणि त्यांच्यावर आणखी एक दुसरे त्यांचे साथी आहे। तुमचं नाव काय आहे? सुरेश नायर। सुरेश जी, तुम्ही पण यांना सोबत करणार आहात? हो। किती एक्सपिरियन्स आहे सर? 25 वर्ष पूर्ण झाले। तुम्हाला 25 वर्ष पूर्ण झाले? कितीच्या स्पीडने तुम्ही तेजस चालवणार आहात? 130 च्या स्पीडने। 130 च्या स्पीडने। सर, अशा कोणत्या ट्रेन चालवण्याचा म्हणजे पहिल्यांदा पहिली जी अशी आजची तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली अशी अशी कोणती दुसरी अपॉर्च्युनिटी मिळाली आहे का? तेलुगू चालवली होती। तेलुगू ट्रेन तेलुगू चालवली होती। सो ही दृश्य आहेत ट्रेन निघण्यापूर्वीची। हे सगळे ट्रेन हॉस्टेसेस आहेत, आपण एअर हॉस्टेस बघितलं तसं ट्रेन हॉस्टेसेस आहेत। सध्या ट्रेन सुरू होण्याच्या आधी वेलकम करण्यासाठी, स्वागत करण्यासाठी हे या बाजूला उभे आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला ही एवढी मोठी खरं तर या सगळ्या पुजाऱ्यांची टीम बघायला मिळते, जी काही वेळातच या पूजेला सुरुवात करेल आणि त्याच्यानंतर मग ट्रेन पुढे जाणार आहे। नेमकी पूजा काय आहे किंवा काय काय केलं जाणार आपण जाणून घेऊया। आपसे ये जानना चाहेंगे कि ये पूजा किस प्रकार की होगी? यहाँ शंख बजा के श्री महाकाली का पूजन करके इस ट्रेन का शुभारंभ होगा और इस तरह से लोक कल्याण हेतु इस ट्रेन का शुभारंभ होने जा रहा है। ट्रेन मधल्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे ट्रेनचा प्रवास हा सुकर होणार आहे। मग प्रवाशांना या ट्रेन हॉस्टेसेसकडनं खरं तर सेवा देणं असू दे किंवा मग या ट्रेनच्या आतमधल्या अनेक अशा गोष्टी ज्या खरं तर इतर भारतीय रेल्वेपेक्षा वेगळ्या अपग्रेडेड आणि छान असतील, छानशा रंगामध्ये या सजलेल्या आहेत। पण या फक्त या सगळ्याजणी नाही आहेत गुजरातच्या, तर या बाकी इतर मुली पण आहेत ज्या खरं तर गुजरात आणि मुंबई यांना एकत्र करतील असा एकंदर 10-36 ग्रुप आहे जो आपण इथे स्पष्टपणे बघतोय। या सगळ्यांचा एव्हिएशनचा डिप्लोमा झालेला आहे, त्यामुळे त्यांना माहिती आहे की प्रवाशांशी कसं वागायचं, लोकांशी कसं वागायचं। पहिली बार शायद घर से दूर जा रही हो? हां जी मैम। अच्छा, कितनी क्या उम्र है आपकी? 19। तो मम्मी थोड़ी सी डरी हुई है? हाँ मम्मी थोड़ी सी डरी हुई है। आइए आपकी मम्मी से बात करते हैं। आप आपकी बेटी को ऑल द बेस्ट बोल रही थी। yes. पहली बार अकेली जा रही है? पहली बार अकेली जा रही है। निसी राठौड़ सी का नाम है, निसी जी ही आई है। आपका नाम क्या है? एलिशा राठौड़। तो आप उनको ऑल द बेस्ट कीजिए। यस, ऑल द बेस्ट। थैंक यू। तेजसमधला एक्झिक्युटिव्ह कोच म्हणजे दोन कोच हे स्पेशली एक्झिक्युटिव्ह कोच आहेत आणि ज्याची AC कोचपेक्षा या एक्झिक्युटिव्ह कोचची सिटिंग अरेंजमेंट पण वेगळी आहे। सिटिंग अरेंजमेंट आपण बघू, पण त्याआधी आपण सुरुवात विंडोंपासून करूया। खूप मोठ्या विंडो आहेत, पण मधल्या विंडोला मात्र विंडो असून काही उपयोग नाही, मध्ये हा इतका मोठा पिलरसारखं आलेला आहे, त्यामुळे तसा विंडोचा या सीटला तरी फायदा नाही आहे। त्यानंतर विंडशील्ड, म्हणजे जर आपण बघितलं की विंडो ब्लाइंड याला इथे असं नाव दिलं आहे,
तर मला समजा ऊन आहे, मला खाली करायचं आहे, तर मला फक्त प्रेस करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे विंडशील्ड आपण म्हणू किंवा मग विंडो ब्लाइंड किंवा विंडो कर्टन हे आता आपल्याला खाली येताना बघायला मिळतात. चार्जिंगची सोय आहे, बाकी इतर गोष्टी आहेत, हा टेबल व्यवस्थित आहे. आणि या इथे टेबलवर आपण बघितलं तर इथे आपल्याला या दोन अशा कापलेल्या पट्ट्या दिसतील, याबद्दल बोलू आपण. पण आधी आपण सिटिंग अरेंजमेंटबद्दल बोलूया. तर ही जी मधली सीट आहे याची याचा एक खरं तर प्रॉब्लेम हा आहे की टेबल आणि या सीटमध्ये खूपच कमी अंतर आहे आणि त्यामुळे जर आतमध्ये कोणाला यायचं असेल किंवा बाहेर पडायचं असेल तर फार मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. इथे जर आपण सीट अरेंजमेंट बघूया तर मी जर आपण फुटरेस्ट बघूया म्हणजे एवढ्या 6.5 तासांच्या प्रवासामध्ये मी फुटरेस्ट वर घेतला आहे आणि मला थोडंसं लीन व्हायचं आहे, मला मागे जायचं आहे. सो मी असं केलं आणि मागे झाले, इतकी ही सीट मागे जाते आपण हे बघितलं आणि कम्फर्टेबल आहे म्हणजे बऱ्यापैकी छान आहे. मागे बघूया, इथे मागे जरा स्पेशस वाटते थोडंसं. आणि आपसे ये जानना चाहेंगे यहाँ पर सामने वाली सीट पर अंदर जाना मुश्किल है, यहाँ पर अंदर जाने में कोई दिक्कत हुई? नहीं, कंफर्टेबल है काफी, एकदम कंफर्टेबल है. आपको कैसे कंफर्टेबल लग रहा है? बिल्कुल कंफर्टेबल लग रहा है और बहुत अच्छा आनंद आ रहा है, ऐसा लग रहा है कि हम लोग स्वर्ग में बैठ गए. स्वर्गाची उपमा दिली. आता जर आपण थोडंसं आता स्क्रीनकडे वळूया, आता या जर आपण टेबलवर आलो तर आपल्याला इथे लक्षात येत आहे की हा असा खरं तर इथे पुश करायचं, स्क्रीनवर आली आणि त्याच्यानंतर इथे स्विच ऑनचं बटन आहे. बंद हुआ क्या? चल नहीं रहा है क्या? नहीं चल रहा है. नहीं चल रहा है? नहीं चल रहा है. बैठे तब से नहीं चल रहा है. अच्छा, आपने कोशिश की? हाँ कोशिश की, लेकिन नहीं चल रहा है वो. बैठे तब से ही नहीं चल रहा है वो. पहिल्या दिवशी बघतोय आपण. खरं तर IRCTCची एवढी बोलवायला झालेली ट्रेन ही आता आली आहे खरी, पण काही LED स्क्रीन्स किंवा काही LCD स्क्रीन ज्या आहेत त्या चालतच नाही आहे इन्फो एंटरटेनमेंटच्या. आपने खाना तो टेस्ट किया है, लग रहा है यहाँ पर खाना तो एकदम खाना तो अच्छा है, ठीक था. अच्छा, सच बोलने की कोशिश कीजिए थोड़ी. सच बोलने की कोशिश में क्या कि एकदम देसी टच दिया, फाफड़ा जलेबी. अच्छा. हम तो एक्सपेक्ट कर दिया था छतापड़ी में मिलता है, सैंडविच मिलता है. हाँ. समोसे और ट्रीट मिलती है तो हाँ. उन्होंने फाफड़ा जलेबी ये दिया था. ये छोटी मुलगी है जरा मोबाइल वर है तो मतलब कहत नहीं है कि आपने आपने यहाँ पर कुछ नहीं देख रहे हो आप? अभी मोबाइल में खेल रही है. क्यों? हिंदी में बात करो. नहीं रहा इसमें. आप काम कर रहे हो, आप कंफर्टेबल लग रहा है, ऐसे मैं अज्यूम कर रही हूँ, लेकिन आप बताइए आपकी इस वक्त राय क्या है? हाँ, हमें मज़ा आ रहा है काम करने में. एक एक्झिक्युटिव चेअर कार म्हणजे ज्याला आपण साधारणतः सामान्य भाषेमध्ये फर्स्ट क्लास म्हणू शकतो त्याचा एक्सपिरियन्स बरा वाटतोय. पण पहिल्याच दिवशी जेव्हा LED बंद पडतात किंवा या स्क्रीनवर काही लोकांना करता येत नाही त्यामुळे कुठे ना कुठेतरी कामाचा दर्जा हा म्हणजे याचा एकूणच जो दर्जा आहे तो इतका जो असं म्हटलं जातो की भारतीय रेल्वे काट टाकते आहे, भारतीय रेल्वे बदलते आहे, तर इथे पण काही स्क्रीन बंद. आपका स्क्रीन नाही चल रहा? नहीं चल रहा. चल रहा है जी जी, कोई दिक्कत नहीं है. नहीं पहिला एक्सपिरियन्स की एकतर या स्क्रीन चालत नाही आहेत आणि दुसरं आता अख्खं या लाईटचा कवरच धाडकण खाली पडलाय आणि सुदैवानं इथं कुणी नव्हतं त्यामुळे थोडक्यात बसला, फक्त आवाज आला. तर काका वाचत गेले तर काय झालं असतं हे गाडीमध्ये? फर्स्ट एक्सपिरियन्स. नवीन गाडी आहे ना? नवीन आहे म्हणून फर्स्ट एक्सपिरियन्स छान छान पाहिजे ना, धडाका बंद. आपण बघतोय की लाईट्सचे जे पॅनल्स आहेत धाडकण जोरात आवाज करत खरं तर खाली पडलेलं आहे. तुमचं डोकं वाचलं असं त्या म्हणतायत? हे पॅनल्स नीट करणं, सगळ्या स्क्रीन्स नीट करणं हे या रेल्वेची जबाबदारी आहे. आता बघूया पुढचं आणखी, कारण ही आता जस्ट पहिला रन आहे, दुसऱ्या रनमध्ये असं कुठलंही पॅनल पडणार नाही अशी आपण किमान आशा बाळगा. IRCTCचे CMD महेंद्र प्रताप मल्ल आपल्याबरोबर, आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया. IRCTC ही ट्रेन चला रही है मुंबई अहमदाबाद के बीच में, लेकिन ज़्यादातर तौर पर इसे प्राइवेट ट्रेन कहा जाता है, तो दरअसल रेशियो क्या होगा सर, सबसे पहले ये जानना चाहेंगे हम. नहीं, रेशियो का कॉन्सेप्ट इसमें नहीं है. बेसिकली वी आर अ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग अंडर मिनिस्ट्री ऑफ रेलवे. मेजॉरिटी शेयर होल्डिंग अभी भी 87% रेलवेज की है. इसका मॉडल ये है कि हमने रेलवे से फिलहाल लीज पे ये रेक ले रखा है.
लीज चार्जेस देते हैं रेलवे को और हॉलेज चार्जेस देते हैं। ये दो तरह के चार्जेस हम रेलवे को देते हैं, बाकी हमको पूरी फ्रीडम है कि किराए हम फिक्स कर सकते हैं, फैसिलिटी का लेवल हम फिक्स कर सकते हैं और बाकी नॉन फेयर रेवेन्यूज की ब्रांडिंग से हम कुछ पैसे कमा सकते हैं। ये सारी चीज़ें हम, हमारा भी सुपरवाइज़र मैनेजर इस गाड़ी में रहेगा, सर्विस प्रोवाइडर का भी मैनेजर गाड़ी में रहेगा एंड दे विल जॉइंटली मैनेज। हम उम्मीद करते हैं कि अपनी बेहतर सर्विसेज के थ्रू हम पैसेंजर को खींचेंगे और हवाई जहाज़ के लगभग आधे भाड़े पर या उससे कम पर भी हम अगर ले जा रहे हैं तो हमें विश्वास है सुविधाएं इसमें किसी एयरलाइन से शायद कम नहीं है, स्पेशली लो कॉस्ट एयरलाइन से तो ज़्यादा ही सुविधाएँ हैं। खरंतर एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये प्रत्येकाला समोर एक एलसीडी स्क्रीन आहे ज्याच्यावर तुम्हाला गाणी आणि मूवीज बघता येतात किंवा तो तुम्हाला ऑप्शन आहे, पण तुम्हाला हे नको आहे आणि तुम्हाला काहीतरी छान एक्सपिरियन्स करायचा आहे तर तुम्हाला खरं तर आणखी एक दुसरा ऑप्शन आहे आणि तो म्हणजे व्रुझीचा। तर व्रुझी काय तुम्हाला दाखवतं तर याच्यामधले आपण काही गोष्टी बघतो आहे, तर तुम्हाला जर मोटर स्पोर्ट्स खूप आवडत असेल तर तुम्ही हे एक्सपिरियन्स करू शकता। अंटार्क्टिका म्हणजे माझ्यासारख्या लोकांना आत्ता जे काही अंटार्क्टिकात सुरू आहे म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा एकूण जो काही परिणाम होत आहे या दोन्ही ध्रुवांवर हे बघायला का नाही आवडेल, तर ही एक गोष्ट आहे। त्यानंतर स्कीइंग आहे किंवा डीप सी डायव्हिंग आहे विथ द शार्क अँड त्याचबरोबर ही मूवी आहे माँ वैष्णो देवी, पण काहीतरी वेगळं आहे असं म्हणतात। तर व्रुझीची ही कंपनी जी अशा अनेक या गोष्टी स्कायडायव्हिंगसारखी गोष्ट जी आपल्याला अनुभवायला मिळेल, पण त्याच्यासाठी तुम्हाला घालावं लागेल व्ही आर बॉक्स बरोबर, म्हणजे नुसतं फक्त एल ई डी स्क्रीनवर नाही तर तुम्हाला व्ही आर बॉक्स घालायला लागणार आहे। तर चला मग सुरुवात करूया। अनेक जण खरं तर हा व्ही आर बॉक्स घालणार असतील आणि मग त्यांच्या घामाचा आणि किंवा त्यांना समजा काही हे असेल तर उगाच मला त्याचा त्रास नको, त्यामुळे प्रत्येकाला हे असं नवीन दिलं जाईल। ॲक्च्युली खरं तर हे मूवी बघता बघता आपण मध्ये मध्ये बोलणार आहोत। अनिमेश आहे व्रुझीचे, हाय अनिमेश। हॅलो मॅम, तू ये बताइए की ये मूवीज के अलावा कुछ और ऑप्शन्स है या फिर ये फिलहाल यही है? फिलहाल तो यही है मैम, बट वी आर वर्किंग ऑन मेनी अदर कंटेंट्स एज वेल। अगर मुझे तुरंत अभी चाहिए तो मुझे क्या करना होगा? मैम आपको हाइजीन मास्क आप पहन ही चुके हैं, एक हमारे ऑपरेटर होंगे वो आपके सर पे हेडसेट रखेंगे विच इज अ व्रुझी हेडसेट एंड यू डोंट हैव टू डू एनीथिंग, द ऑपरेटर विल प्ले एवरीथिंग, यू जस्ट हैव टू सिट एंड रिलैक्स एंड एंजॉय। हाय साहिल, अंटार्क्टिका माला बघायचं तर मी अंटार्क्टिका बघते। तो मैम आपको व्रुझी दिख रहा है सामने बड़ा बड़ा? बिल्कुल दिख रहा है। नाउ बी कंफर्टेबल, लुक टू योर लेफ्ट राइट, कैन यू सी? Wow, this is like 360 degree. Yeah, it's a 360 degree. Wow, so this is there. I just want to move. Wow. मला खरंच खूप फील आला की मी अंटार्क्टिका बघते, म्हणजे व्हिडिओ क्वालिटी खूप छान आहे। लेकिन अनिमेश ये बताइए कि पैसे कितने लगेंगे? सबसे बड़ा सवाल ये है कि अगर मुझे ज़्यादा पैसे भरने पड़ेंगे तो जाहिर सी बात है मैं मना कर दूंगी। मैम इसकी कॉस्ट विल बी लेस देन द कॉस्ट ऑफ एन आइसक्रीम दैट यू टिपिकली बाय, सो एज ऑफ नाउ इंट्रोडक्टरी प्राइस इज 99 rupees पर एक्सपीरियंस। चला म्हणजे खरं तर वेळेवर आधारित पैसे नाही आहेत त्याच्यावर, त्यामुळे खूप चांगला एक तुमच्याकडे ऑप्शन आहे की त्याच्यासनं प्रवास करताय, 6.5 तासांचाच कालावधी आहे, पण आणखी जर तुम्हाला एक्स्ट्रा मिळत असेल तर का घ्यायचं नाही, त्यामुळे हा एक प्लस पॉईंट आहे जो तेजसच्या प्रवासामध्ये तुम्हाला मिळतोय। तर वेस्टर्न रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मुंबईत तर बोलायला मिळत नाही, मुंबईत तर नेहमी टाळतात पण आता मात्र ते काही टाळू शकणार नाही, थेट आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। चली ही काफी मतलब स्पेशल ट्रेन है और मतलब जिस तरह से इसे बनाया गया है स्टेट ऑफ आर्ट, ये सारी चीज़ें भले ही अच्छी है लेकिन एक बात बिल्कुल भी उसे नज़रअंदाज नहीं किया जा सकता कि 30 से भी ज़्यादा ट्रेनों का जो है वो वक्त ऊपर नीचे किया गया है। कुछ कुछ ट्रेनें तो 55 मिनट की देरी से चलेंगी चाहे आप वो गंतव्य स्थान पर मतलब वक्त से पहुँच जाए, लेकिन ऐसा क्यों किया गया है? देखिए जो है लगभग 12 से 13 ट्रेनें जो हैं जिनका समय सारणी में मामूली बदलाव है 5 से 7 मिनट और उनका जो जर्नी टाइम है टोटल वो जर्नी टाइम अनचेंज्ड है,
ये जब भी हम कोई नई गाड़ी इंट्रोड्यूस करते हैं तो टाइम टेबल में माइनर जो है रीशफलिंग हमेशा होती है। दूसरी अहम बात यह है कि अगर इतनी ट्रेनें मतलब गुजरात और मुंबई और गुजरात और महाराष्ट्र के बीच दौड़ती है तो फिर ऐसा क्या होगा कि इस ट्रेन को ज़्यादा पैसेंजर मिल जाएंगे? नहीं देखिए, हमारा जो मकसद है वो है कि हर वर्ग के यात्रियों को सुविधा देना। ये क्योंकि प्रीमियम ट्रेन करके इंट्रोड्यूस की गई है जिसमें फेयर मार्जिनली हायर रहेगा और डायनामिक प्राइसिंग रहेगी फेयर की। लीन सीजन का अलग फेयर रहेगा, फेस्टिव सीजन्स का अलग रहेगा। तो डिपेंडिंग ऑन जो जैसे एविएशन सेक्टर में है या और रूट सेक्टर में जिस तरह की डायनेमिक प्राइसिंग होती है उसी का जो है फार्मूला, वो सेम तरीके का फार्मूला IRCTC अडॉप्ट करेगी और सीजन वाइज इसका फेयर चेंज होता रहेगा। डस्टबिन लावण्यात आलेले आहेत पण बराच वेळ जर आपण बघितलं तर आता इथे लक्ष दिलं तर हे ऑटोमॅटिक डस्टबिन पण आता इथे आपल्याला, हा आता कुणी कचरा टाकत नाही, कुणी जवळपास पण नाही आहे, पण तरी पण आता डस्टबिन आपण बघतोय आता बंद होते, पुन्हा ओपन होते, पूर्णपणे बंदही होत नाही आणि उघडतही नाही। आता आपण जरा वळूया बायो टॉयलेटकडे, बायो टॉयलेट्स कसे आहेत तेही आता आपण बघणार आहोत। तर ही आहे बायो टॉयलेट, पण आपण जर साधारणतः बघितलं की भारतीय रेल्वेमध्ये तुम्ही जे वॉशरूमचा वापर करता तेव्हा ते सगळं ट्रॅकवर पडतं आणि त्यामुळे तुम्हाला ट्रॅकवर जवळपास जर चालला स्टेशनच्या बाहेर पण तुम्हाला घाण वास येतो। पण हे बायो टॉयलेट आहेत म्हणजे ज्या पद्धतीनं एरोप्लेनमध्ये त्याचा वापर केला जातो, म्हणजे त्याचा जो एअर सक्शनचा वापर करत त्याचं वाफ होते असं एकंदर त्याचं टेक्निक वापरलं जातं, तर ते हे बायो टॉयलेट्स इथे लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे सध्या तरी म्हणजे गाडी सुरू झाल्यापासून एक 2 तासांचा कालावधी उलटल्यावर मी आली आहे, पण इथे कोणत्याही त्या प्रकारचा वास किंवा घाण असं इथे वाटत नाही आहे। अहमदाबाद ते मुंबई या प्रवासामध्ये आपण भरूच क्रॉस केलं आहे आणि आता खरं तर या प्रवासात आपण एक्झिक्युटिव्ह कोचचा एकूणच अनुभव कसा होता तो बघितला। काही जणांचे अनुभव चांगले होते तर काहींचं म्हणणं होतं बऱ्याच बदलांची अपेक्षा आहे आणि एकूणच खरं तर हा प्रयत्न होतोय खरा, पण या बाबतीत अनेक वेगवेगळी मतं आहेत आणि या मतांच्या मागे अनेक कारणं आहेत। म्हणजे आपण बघितलं की या ज्या स्क्रीन चालत नाही आहेत, लोकांना इयरफोन्स हवे आहेत पण ते दिले जात नाही आहेत, त्यानंतर जे लाईटचे पॅनल आहेत तो एका ठिकाणी जोरात आदळलेला आहे, त्यामुळे त्या परत मिळतात प्रत्येक कोचनुसार लोकांची खरं तर मतं बदलत आहेत। एक्झिक्युटिव्ह कोच नंतर हा दुसरा AC कोच आहे, तो साधारणतः एक सेकंड क्लास AC कोच सारखा आहे। थोडंसं इकडे वळूया जिथे आपल्याला खरं तर काही फीचर्स दाखवतील, म्हणजे आपण एक्झिक्युटिव्ह कोचचे फीचर्स दाखवले पण आता याच्यामध्ये पण खरं तर बऱ्या अंशी सेम आहेत। म्हणजे जर आपण इथे बघितलं की आपण लगेज इथे ठेवतो तर हे पॅनल जे खालून सी थ्रू आहे, म्हणजे आपली छोटी बॅग असेल तर आपल्याला किमान आयडेंटिफाय होता येईल। लाईटचा वापर म्हणजे जर आणि विशेषतः म्हणजे सिटिंग अरेंजमेंट जर बघितली तर 70 सीट्स इन एका सेकंड किंवा AC कोचमध्ये 78 सीट्स आहेत आणि एक्झिक्युटिव्ह कोच जर बघितला तर 56 सीट्स आहेत। त्यामुळे जर आपण लेग स्पेस बघू किंवा मागे सीट ढकलणं असू दे किंवा लीन होणं असू दे तर याच्यामध्ये बराच फरक पडतो। पण जर आपण ओव्हरऑल या तेजसविषयी बोलायचं झालं, या प्रवासाविषयी बोलायचं झालं, तर अनेकांनी असं मत मांडलं की एक भारता खरं तर रेल्वेचं जे रूप बदलते ते आपल्याला बघायला मिळते किंवा बदलतं रूपाची ही नांदी आहे। पण एका अख्ख्या प्लेनला जेव्हा आपण रस्त्यावर आणतो, म्हणजे मग त्याच्यामध्ये होस्टेसेसचा वापर करणं, ट्रॉलीचा वापर करणं, या सगळ्या गोष्टी जरा ॲडजस्ट व्हायला किंवा त्या गोष्टी इथे नीट त्यांचा जम बसलेला नाही आहे, ती गोष्ट पेपरवर छान वाटत होती पण एक्झिक्युशन करण्यामध्ये किंवा ती प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यामध्ये कुठे ना कुठेतरी रेल्वे थोडीशी फसलेली आहे। कारण आपण अनेक गोष्टी अशा दाखवल्या ज्याच्यामध्ये की हा प्रवास ठीक आहे, म्हणजे डबल डेकर ट्रेनमध्ये अगदी ताठ बसून प्रवास करण्यापेक्षा हा प्रवास जरी नक्की चांगला असला तरी ज्या गोष्टींचा इतका गवगवा केला जातो आहे आणि ज्या गोष्टींबद्दल इतकं बोललं जातो आहे तेवढी खरंच तेजस आहे का, हा प्रश्न रेल्वेला स्वतःला विचारावा लागेल।